Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications. आज हा पेंडे मुद्दा मायलो असा आणि प्रेसापुर आपले असा गेले 8 दिवस एक बातमी पेपराचे दिली गेली होता आणि ती म्हणजे आमचो उमेदवार जो असा पेंडे मतदारसंघातलो प्रवीण लेखार याका खुजे तरी एका माध्यमातल्यान बदनाम केले गेले होता. गेले 2 वर्षां तो भारत मोको पक्षाचे कार्य पेंड्या मतदारसंघात करता आणि पेंड्या मतदारसंघात कार्य करता असताना पेंडेचे समिती केंद्रीय समिती हे सगळे त्याचे बरोबर असतात. पण काही विद्रोही भाजपचे कार्यकर्ते नकल झाले अफवा पसरवून त्याका भाजपचं व्हरपाचा प्रयत्न अप्रक्षिप्त रित्या करतात. हावें प्रवीणाक हांव 4 फावटी मेळ्ळो तेन्नाच प्रवीणान अशें म्हणू ना की आपूण थंय गेल्लो आपल्याची कोणा कडेन उलोवणी जाल्या हे कोणीच आमकां त्याने सांगू ना आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सांगू ना. फक्त तो हांगा ना थंय कामाक गेल्लो असताना त्याचो थंडपणाचो फायदो आज कोणीतरी घेवपाक सोदता. तो आमच्या बरोबर आसा, तो आमच्या बरोबर आमच्या मोको पक्षाच्या तिकीटेचेर तो पेडणे मतदारसंघा उबो रावतलो आणि ज्या पद्धतीन त्याने 2 वर्सां ह्या भागात काम केलां पेडणे भागात तेच काम फुडें व्हरतलो आणि हे काम करून आम्ही सगळे जाण मोकोचे कार्यकर्ते जे पेडण्यात आसा कमिटीचे मेंबर आहा ब्लॉक कमिटीचे मेंबर आहा ते सगळे त्याका निवडून हाडपाचो प्रयत्न करतले आणि तो निवडून हाडटले. जो गैरसमज काही पेपरांनी केला मिडियान केला त्यांना हांव सांगू सोदता की आज हांगा पूर्णविराम दियात. खंयचोच कोणाकूच कोणी सांगले म्हणून पेपरां बोलू नका. प्रत्यक्ष त्याका मेळा विचारा नाही आमकां मेळा आणि विचारा. कारण पेडणे खूप मोठो मतदारसंघ 50 पेक्षा जास्त बूथ न्ही कितले बूथ आहात. एका कोणशांतल्यान दुसऱ्या कोणशा पावपाक उशीर जाता तो पर्यंत कितें अफवा पसरोवपाक शकता. आज आता निवडणुकी अफवाचो बाजार जाता त्यातून बीजेपी खूप फुडे असता अफवा पसरोवपाक आणि कोणच पसरेना इतके अफवा बीजेपी पसरयता. कारण त्यांना आज कळले हा पेडण्या त्याने आमचं चोरून सीट घेतला मोगो पक्षाचा सीट 2017 असलो तो आज त्यांना जायसो दिसला आणि त्यांना दिसले बाबू व्हेलो की आमकां सीट मेळटलो. त्यांना आता कळ्ळां निवडणुकी वेळार की बाबू व्हेल्यार सुद्दां हो सीट मेळना म्हणून कितें तरी अफवा पसरोवपाच्यो आणि तो सीट आपल्याक घेवपाचे हे षडयंत्र त्यांचे चालू आसा सगळी कडेन चालू आहा. त्या षडयंत्रात कोणच बळी पडतो ना हे लक्षात गेले 20 दिवस जो प्रकार जो चालू असा गेले 20 दिवस जो अफवांचा जो प्रकार जो चालू असा 20 दिवस झाल्यात तुम्ही तुमका इन्फॉर्मेशन थोडीशी कमी असतात माझे कॅन्डिडेटाक विचार 8 दिवस झाले इन्फॉर्मेशन 8 दिवस झाले पेपर 8 दिवस वयर येऊ ना 20 दिवस मी काय जाऊ ना आमची कितली पसरली की आमची युती जातलीच मोगो बीजेपी म्हणून पसरली की ना. सगळे लोक विचारतले आमकां अरे ते बीजेपी बरोबरच वता ते बीजेपी बरोबरच वता हे लास्ट सुद्धा ते घडयत आशिल्ले जातली जाली जाली म्हणून आणि आमकां डिस्टर्ब करताले आमच्या वोटरांक. प्रत्येक वोटर आमचो डिस्टर्ब जातालो जो वोटर जो कार्यकर्तो सांगतालो की सर तुम्ही बीजेपी बरोबर वचू नका हे असे केले की हे गडकरी मेळ हे फडणवीसाक मेळ हे आणि पार्टी आमच्या बरोबर येऊ शकता असे प्रयत्न चालू असा. पण आमकां बदला हो गोंयात करूंक जाय गोंयकारपण आणि गोंय हे राखूंक जाय विकूंक जायना ह्या लोकांनी विकून उडयला ते खंय तरी थांबोवपाचो प्रयत्न आमचो आसतलो. त्या खातीर आम्ही मोठो स्टेप घेतला ह्याच बीजेपी आम्ही 1994 हात धरून हाडिल्लो खबर आसा. त्यांना काँग्रेसीचे बॉब मारताले काँग्रेसीन काबार केले काबार केले काबार केले आमचे तर
उमेदवार पैसे देऊन वडताले वडताले मध्ये तो घबरना तो आपण जुना कार्यकर्ता आधी त्या काँग्रेस एक बदलाव शुभपाक आम्ही यांना हाडिले आज हे अति करपाक लागले हे आमचे नेतृत्व सगळं हे सगळे जातले मग हो पक्ष लोकांच्या प्रत्येक मतदाराच्या मनात भरिल्लो असा शिवनिशाणी आमची प्रत्येक कडे 10% मतां असा ह्या मताचेर आम्ही आज फुड्या वता आणि हेतून आम्ही आज बदलाव घडवून हाडपाच्या प्रयत्नात असा हाडटले असो आत्मविश्वास नोकरी कसं विकले गेल्या सेक्स स्कॅन्डल कशी गेल्या टॅक्स स्कॅन्डल कसे गेला कोरोना महामारी कितले लोकांक उपयोग पडले ग्रह आधार टायमार मेळटा दयानंद सामाजिक सुरक्षा याच्या योजना टायमार लोकांक मेळटा की ना खंयच त्यांचे लक्ष ना ते आपले पोट भरपाक लागले लोक त्यांचे विटल्या गोयचे आणि 2022 लोकांक चेंज जाय आणि ते चेंज जाय म्हणून आज आम्ही युती करून आम्ही आज फुडे वता ह्या युतीचो गैरसमज लोकांच्या तकलेक ते पसरयता हांव आव्हान करता पेडणे मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांक की त्यांच्या भूलभातीक बळी पडू नका त्यांनी जी आज वाट लायल्या लोकांची जे आज पेडण्या त्यांनी काबार केला एअरपोर्टाच्या नावात जे आज त्यांनी कॅसिनो आज गावात आणून सोडल्यात ह्या खातीर लोकांनी एकजूट रावपाक जाय त्यांची जागा त्यांना दाखवू जाय आणि चेंज म्हणून नवे सरकार हाडपाचा प्रयत्न करूक जाय असं पेडणे मानले मये बिचोले हो बीजेपीचा पराभव अटळ हांगा मगो पक्षाचेच उमेदवार निवडून येतले हे लक्षात दवरा आणि आज आमकां तृणमूलाची साथ असा बॅकिंग असा मगो पक्षाचे उमेदवार ह्या वाठारात वाढून येतले आणि आमचे सरकार जातले ह्या मुद्दाम कार्यकर्ते आता इलेक्शन झाले आम्ही युती केल्या आमचे सरकार येतले सांगला नाही सीट मेजपाक अजून दिस आहा आता आमचा लिडर ठरपाचो असा युतीचो थंय तिचो लिडर जातलो पुढे आमच्या सर्वे प्रमाणे आम्ही वता सर्वे याची बरी असा त्याला तिकीट मेळटली आणि लिडर जातलो सीट शेअरिंग जातले एक वेळ आहा न्ही चितो उडे मीठ खाऊन किती करपाचे आहा एक वेळ आहा हे सगळे जातले ते जावपाक जायना म्हणून बीजेपी आज बीजेपीचे सरकारातले लोक हे असे अफवा करून कोणा पिसो करपाची ट्राय करतात ते त्यांनी बंद करचे त्यांनी स्वतःचे उमेदवार स्वतःचे संघटन तर प्रत्येक मतदारसंघात असा त्या संघटनेतलो मनीस उभो करतो आज वजरकार सारखो परवळी आरे सदाचो मनीस कित्याक गेलो सालिगांवात कितें झाले सांगा न्ही दुसऱ्याचे उमेदवार घेऊन सालिगांव त्यांची संघटना खंय उरली पिवळा संघटना खंय आहा त्यांनी विचार करूंक जाय फक्त दुसरे हाडून फक्त सत्ता भोगपाक सोदता खुर्ची आणि सत्ता इतलेच करपाक सोदता ते आणि गोयकारांक उपाशी मारपाची पाळी हाडटा हे सगळे बंद करपा खातीर आमकां बदलाव जाय आणि बदलाव हो येतलो 2022 हे म्हटले नमूद करू शकता 2 वर्सां झाली हांव पेडण्यान आता काम करता पेडण्यान हांव येयलो कितें MG आमची स्ट्रॉंग करता म्हणून आयज पेडण्यान म्हाज्या स्वतःच्या भौसांतले पैशे घालून हांव आयज पेडण्यान काम केलां इतले ना कोणाचे पैशे घेवंक ना आयज 2 वर्सां हांव काम करता जाल्यार असो विचार कोणी केलो कित्याक हांव बीजेपीन वयता म्हणून म्हाजे कार्यकर्ते मातशे दुखावले गेल्ले कित्याक आमी युती केल्यो तांकां मातशें कन्विन्स करपाक म्हाका एक थोडो टायम लागलो तांकां हांवें कितें आहा पळय तें कन्विन्स करून तांकां हांवें सांगलां आतां म्हाका दिसता बीजेपी कांय दिसलें कितें हो कँडिडेट विनेबल आहा म्हणून तेंच्यांनी ती एक अफवा करून तेंच्यांनी दाखयलें कितें प्रवीण आमकां येता म्हणून हांव MG'नूच आहा 2 वर्सां जालीं MG'चें कामूच करता आनी MG'नूच आहा
आणि आता माझे काम आणि स्पीडीन चालू जाता. टीव्हीचो कॉन्ट्रॅक्टर कोण बीजेपीन तुमका व्हरच्या खातीर? ना त्या कॉन्ट्रॅक्टर आपण काम ना बीजेपीचे जो मंडळ अध्यक्ष कोणाकडे हा बीजेपीच्या मंडळात कोणाकूच हा मिळवंक ना. तुम्ही प्रूफ करून दाखवचे तुमका दिसता. गेले 15 दिवस दैनिक गोमंतक किंवा लोकमत गोमंतक यांच्या तरुण पेपर खूप उलयता झालं. तुम्ही त्याच्यावर आजपर्यंत त्याचे स्टेटमेंट एक्सप्लेनेशन कित्याक मतदार संघात भोवन लोकांचे ते जाणून कन्व्हिन्स करून काल पर्यंत सुद्धा तुमच्या सोशल मीडियाचे बीजेपीन तुम्ही वता अशा पद्धतीची तुमच्याच ग्रुपातल्या इन्फॉर्मेशन पसरयता. तुमच्याच ग्रुपातल्या जर अशा पद्धतीने जर पसरयता जर प्रकार जर चालू असा तर तुमची ती जबाबदारी नसली काय? सोशल मीडियाच्या एमजीच्या ग्रुपाचे बीजेपीचा किती उलयता? बीजेपीन सगळ्याकडे फितूर झाल्या. म्हणजे तुमच्या एमजीन सुद्धा फितूर असतात? फितूर असतात सर. आणि बीजेपीच्या बीजेपीत सुद्धा फितूर आहात. तुम्ही बीजेपी भीतर घेतल्यात ना? बीजेपीत सुद्धा फितूर आहात. सगळीकडे फितूर त्यांच्या उलवून येत न त्यांच्या ग्रुपात त्यांच्या आणि आतापर्यंत फितुरी भरल्यात का किती सांगता? हंगासर स्वतः प्रवीण म्हणून काम करतात. एमजी म्हणून काम करतात आणि प्रवीणय म्हणून काम करतात. जे कार्यकर्ते आहात पण ते प्रवीणय म्हणून पुढे म्हणजे ते माका काम करतात प्रवीण म्हणून. तसेच माझ्याकडे बीजेपीचे बी टीमीचे सगळे बीजेपीचे कार्यकर्ते माझ्याकडे आहात. त्यांच्यानी माका पुढे घेऊन गेल्या. त्यांना हा कित्याक जॉईन करूक शकना माझ्या ग्रुपान? त्यांच्यानी अफवा पसरल्या अशी तुम्हाला तुम्ही प्रूफ करून दाखवा.